नमस्कार, मी मनीषा बोरसे। जनवार्ता बातमीपत्रामध्ये आपले स्वागत। पाहूयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। कलेचा साधनेतून आत्मशोध घ्यावा असे मत ज्येष्ठ नृत्यांगना शमा भाटे यांनी व्यक्त केले। अक्षरस्पर्श ग्रंथालयाच्या वर्धापन दिनानिमित्त कथक नृत्य समजून घेताना या विषयावर शुक्रवारी शमा भाटे यांनी कथक नृत्याचा एक एक पदर विस्तृतपणे उलगडत सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं। शिवस्तुती सादर करत त्यांनी मैफिलीत रंग भरले। कस्तुरबा, निशब्द, कथक इन्फिनिट अशा विविध प्रयोगांच्या चित्रफितींच्या माध्यमातून त्यांनी कथकचे विविध पैलू उलगडले। यावेळी बोलताना शमा भाटे म्हणाल्या, भारतीय परंपरांचा विचार आतून बाहेर असा होत असतो, त्यानुसार वंदना सादर होतात। कला लोकाभिमुख असली ती आत भिनलेली असते, कला समाजाभिमुख असल्याने ती समाजातील बदलानुसार बदलत जाते, त्यानुसार नृत्याने देवाश्रय, राजाश्रय आणि लोकाश्रय अशी स्थित्यंतरे पाहिली आहेत। नृत्यगुरु रोहिणी भाटे यांच्याबद्दल भरभरून बोलताना त्या म्हणाल्या, नृत्याचे शिक्षण घेण्यासाठी मी थेट कोल्हापूरहून पुण्यात रोहिणीताईंकडे आले। त्यांच्या नृत्याचा व्यक्तिमत्वाचा माझ्यावर प्रभाव पाडला। त्यांचा रियाज मी जवळून पाहिला आहे। परंपरा आत्मसात करत असतानाचा स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी प्रयोगशीलता पडताळून पाहिली। समृद्ध परंपरा खोलवर रुजल्यावरच त्यामध्ये स्वतःचे योगदान देता येते। खोल आणि विस्तृत शिक्षण घेण्याची संधी मला रोहिणी त्यांच्या सहवासात मिळाली। गिरीप्रेमींची आंतरराष्ट्रीय माउंट धोलगिरी माउंट जोयो 2016 मोहिमची घोषणा करण्यात आली आहे। एव्हरेस्ट 2012, लोत्से 2013 व मकालू 2014 या सलग 3 अष्टहजारी यशस्वी मोहिमेनंतर गिरीप्रेमी संस्थेने माउंट धौतागिरी व माउंट चोयो या आंतरराष्ट्रीय गिर्यारोहण मोहिमेची घोषणा आनंद पाळंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली। यावेळी मोहीम नेता उमेश झिरपे, उषा प्रभा पागे, भूषण हर्षे, जयंत तुळपुळे उपस्थित होते। यावेळी बोलताना पाळंदे म्हणाले, भारतातून या 2 अष्टहजारी शिखरावर आयोजित केलेली ही पहिली नागरी मोहीम आहे। माउंट धौतागिरी हे जगातील 7व्या क्रमांकाचे उंच शिखर आहे। नेपाळ हिमालयामध्ये पोखरा परिसरातील हे शिखर चढाईसाठी अत्यंत अवघड आहे। तसेच माउंट चोयो हे जगातील 6व्या क्रमांकाचे उंच शिखर आहे। एव्हरेस्ट शिखराच्या पश्चिमेला सुमारे 28 किलोमीटरवर नेपाळ तिबेटच्या हद्दीवर हे शिखर आहे। गिरीप्रेमींचे श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम पार पडणार आहे। शाकंभरी पौर्णिमा निमित्त दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये भाज्यांची आरास करण्यात आली आहे। पपई आणि लाल भोपळ्यात कोरलेल्या अष्टविनायकाच्या मूर्ती, टोमॅटो पालक आणि मटारने साकारलेली रांगोळी, गाजर मुळ्याच्या फुलांचे तोरण आणि वांगी, ढोबळी मिरची, लिंबू, बीटाच्या नक्षीकामाने चितारलेला मोर अशी विविधरंगी फळे आणि भाज्यांची आरास दत्त मंदिरामध्ये करण्यात आली होती। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त कैलासवासी लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे दत्त मंदिरामध्ये 25 प्रकारच्या तब्बल 300 किलो भाज्यांचा वापर करून ही आरास साकारण्यात आली। लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरामध्ये अशा प्रकारची आरास पहिल्यांदाच करण्यात आली। शाकंभरी पौर्णिमेनिमित्त नगरसेवक श्रीनाथ भीमाले यांच्या हस्ते दत्त याग करण्यात आला। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, शिरीष मोहिते, ॲडव्होकेट शिवराज कदम, जहागीरदार आणि विश्वस्त उपस्थित होते। व्ही आर इव्हेंट्सचे राजेंद्र लोंढे आणि वसंत लोंढे यांनीही आरास केली आहे।
रविवार दिनांक 24 जानेवारी पर्यंत ही आरास पुणेकरांना पाहण्याकरता खुली आहे। गाडवे म्हणाले, मंदिराचा मुख्य गाभा यातील मखर आणि त्यापुढील भागात ही आरास करण्यात आली आहे। भाज्यांमध्ये तयार केलेल्या माशांच्या प्रतिमा, श्री स्वामी समर्थ आणि शंकर महाराजांच्या मुद्रा आणि कमळ फुले भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। तसेच भाज्यांची आगळी वेगळी रांगोळी पाहण्याची संधी या निमित्ताने पुणेकरांना मिळाली। ॲडव्होकेट शिवराज कदम जहागीरदार म्हणाले, प्राचीन काळी पृथ्वीवर जेव्हा दुष्काळ पडला होता तेव्हा या संकटातून बाहेर येण्याकरिता ऋषी मुनींनी देवीची आराधना केली। त्यावेळी देवीने प्रसन्न होऊन पृथ्वीवरील दुष्काळ दूर करीत सगळीकडे सुखसमृद्धी नांदू लागली। त्यामुळे अन्नदात्या शाकंभरी देवीचे पूजन केले जाते याची माहिती आजच्या पिढीला व्हावी याकरिता ही आरास करण्यात आली। शिरीष मोहिते म्हणाले, भाविकांनी दिलेल्या भाजीपाल्यामधून ही आरास करण्यात आली आहे। यामधील चांगली फळे आणि भाज्या अनाथ मुलांच्या संस्थेला देण्यात येणार आहे। नमस्कार, कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे सर्व भक्तांना विनम्र आवाहन करण्यात येत आहे की आज शाकंभरी पौर्णिमेनिमित्त दत्त मंदिरात विविध भाज्यांची व फळांची आरास करण्यात आलेली आहे। आज शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी म्हणजे शाक, शाक म्हणजे भाज्या, सर्व मिक्स भाज्या। या सर्व मिक्स भाज्यांचा आज शाकंभरीला महानैवेद्य केला जातो। आज पौर्णिमेनिमित्त आपण दत्त मंदिरात हा नवीन उपक्रम चालू केलेला आहे। ह्याच्यात साधारण 300 किलो भाजी आपण वापरलेली आहे। ह्याच्यात टॅमॅटो आहे, बीट आहे, अननस आहे, पपई आहे, अशा सर्व मिक्स भाज्या आणि फळं आहेत। तरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा। तसंच ही आज सकाळपासून ते उद्या रात्रीपर्यंत ही दत्त मंदिरात ही आरास भक्तांना पाहता येईल। आज दत्त मंदिरात पौर्णिमेनिमित्त दत्त याग आयोजित केलेला आहे। त्याचे यजमान श्री नगरसेवक श्रीनाथ भीमाले आहेत। सर, या आरासमध्ये किती फळभाज्यांचा वापर करण्यात आलेला आहे? साधारण आपण 300 किलो ह्याच्यात भाज्या वापरलेल्या आहेत आणि ह्या भाज्या आपण उद्या परवा दिवशी अनाथ आश्रमाला ह्या भाज्या आपण देणार आहोत। हा उपक्रम पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे। या वर्षीपासून आपण हा दरवर्षी उपक्रम चालू करणार आहोत। धन्यवाद। आपलं मन, आपलं स्वतःचं घर, हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅटची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373, 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची सुरुवात प्रगतीची। अभिनव कला महाविद्यालयाच्या 1991 सालच्या 18 विद्यार्थ्यांनी एकत्रित मिळून या ह्यूज अँड शेड्स या समूह चित्र प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे। कलेची आस आणि ध्यास मनाशी बाळगणाऱ्या चित्रकारांच्या विविधांगी कलामनांचे चित्र आणि शिल्प प्रदर्शनाचा एकत्रित कलाविष्कार पुणेकर रसिकांना अनुभवता येणार आहे। महाराष्ट्रातील विविध भागातून एकत्र आलेल्या कलाकारांचे हे चित्र प्रदर्शन बालगंधर्व कला दालन येथे दिनांक 22 ते 24 जानेवारी दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 या वेळेत खुले राहणार आहे। या प्रदर्शनाचे उद्घाटन बांधकाम व्यावसायिक DS कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी प्राध्यापक गजराज चव्हाण, राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि नेपथ्यकार श्याम भूतकर, चित्रकार दत्तात्रय खटावकर,
प्राध्यापक दिनकर थोपटे, जयप्रकाश जगताप, रावसाहेब गुरव, रमेश भोसले, भालचंद्र मांडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 25 वर्षांनी मी आमचे 91 बॅच अभिनव पेंटिंग याचे प्रदर्शन मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही 40-45 लोक जण होतो, पण आज आम्ही 19 जमलेलो आहोत. तर ह्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रांतामध्ये आहोत. काही शिक्षकही आहेत, काही व्यावसायिक आहेत. हे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये त्यांनी प्राविण्य मिळवलं. पण चित्रकला ही ते कुठेतरी बाजूला राहिली होती. शिकत असताना आम्ही एखाद्या आर्थिक परिस्थितीमुळं, घरच्या परिस्थितीमुळं काही मटेरियल खरेदी करू शकलो नसेल किंवा त्याचा आनंद घेऊ शकलो नसेल. तो आनंद आम्ही आता ह्या पुढच्या ह्या एक्झिबिशनमध्ये आम्ही देऊ शकतो, आणि यापुढे आम्ही तो आनंद द्विगुणित करणार आहोत. आत्ता आमच्याकडे जर 19 असले आमचे आमचे मित्र, तर आम्ही याच्यातून आम्ही जे 40-45 लोक आम्ही जमा करू, हा आनंद आम्ही पुण्याच्या लोकांना किंवा रसिकांना देणार आहोत. आणि याच्यामधून आम्ही याचबरोबर कृतज्ञता आम्ही व्यक्त करतो अभिनवबद्दल, की अभिनवने आम्हाला जे मार्गदर्शन केलं आहे, जे शिक्षक आहेत, की कमी त्यांनी त्यांच्या पद्धतीने जेवढं जास्त देता येईल तेवढं दिलेलं आहे, आणि त्यांचा आम्ही आभार मानतो. आणि हे जे प्रदर्शन आहे, एकूण 3 दिवस आपल्याला बघायला मिळेल बालगंधर्व कला दालनामध्ये. आणि याचबरोबर याच्यामध्ये 4 ते 7 या काळामध्ये प्रात्यक्षिक दाखवले जातील, की जे पुण्यातील रसिकांना जास्त आकर्षित ठरेल. ठीक आहे, थँक्यू. MNGL कडून पुणेकरांच्या झालेल्या फसवणुकीविरोधात ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडकडून पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्याकरिता सन 2012-13 दरम्यान आगाऊ रक्कम घेऊनही कोथरूडमधील अनेक ग्राहकांना गॅस पुरवठा करण्यात आलेला नाही. याबाबत वारंवार ग्राहकांनी पाठपुरावा करून देखील कंपनीकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जात आहेत. याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्राहक संरक्षण संस्था आणि ग्राहक आंदोलन करणार आहेत. नतावाडीमधील PMPML बस डेपो व्यापारी संकुल येथील MNGL कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 28 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता चूल पेटवा आंदोलन करण्यात येईल, अशी माहिती ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे यांनी दिली. यावेळी सुभाष आमले, जितेंद्र घोष, सुरेखा होले, अर्चना भोसले, मनीषा बोरसे, पुष्पलता पाटील, दत्तात्रय पवार आणि ग्राहक उपस्थित होते. MNGL ने कोथरूडमधील डावी भुसारी कॉलनीतील मयुरेश अपार्टमेंटमधील नागरिकांकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर 2013 दरम्यान प्रत्येकी 5,500 रुपये जमा केले होते. त्याबाबत कंपनीकडून फॉर्म भरून रितसर पावत्या देखील देण्यात आल्या आहेत. परंतु त्यानंतर पुणे महापालिकेकडून रस्ता खोदाईकरता परवानगी मिळत नसल्याचे कारण देत कंपनीने गेल्या 2.5 वर्षांपासून आजपर्यंत गॅस पुरवठा करण्यास टाळाटाळ केली. आजही ग्राहकांना याबाबत उडवाउडीची उत्तरे मिळत असून गॅस पुरवठा झालेला नाही. यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, शेकडो ग्राहकांची गेल्या 2.5 वर्षांपासून फसवणूक होत असून त्यांना त्वरित पुरवठा मिळायला हवी. MNGL च्या ढिसाळ कारभाराबाबत महापालिका आयुक्तांना आम्ही निवेदन देणार असून कंपनीच्या परवानग्या काढून घ्याव्या, तसेच ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांना भविष्यात परवानगी देऊ नये अशी मागणी करणार आहोत. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी ग्राहकांची अशा प्रकारे फसवणूक सुरू असून या अडचणींसंदर्भात ग्राहकांनी 020-24-33-95-55 या क्रमांकावर मदतीकरता संपर्क साधावा. सुभाष आमले म्हणाले, कोथरूडमध्ये प्रत्येक इमारतीवर व सदनिकांमध्ये गॅस पाईपलाईन आणि मीटर बसविण्यात आले आहेत, परंतु रस्त्यावरून मुख्य जोडणी झाली नाही. प्रत्यक्षात कंपनीने महापालिकेकडून रस्ता खोदायची परवानगी घेऊन मगच ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घ्यायला हवी होती, परंतु तसे न झाल्याने आमची फसवणूक झाली आहे. तरी आम्हाला त्वरित गॅस पुरवठा मिळावा, अन्यथा यापुढेही आंदोलन सुरू राहील, असा इशारा आमले यांनी यावेळी दिला. नॅशनल गॅस कंपनीने 2012 आमच्याकडनं पावत्या करून घेतल्या, ती वसूल करून घेतली. अद्याप त्यांनी 4 वर्ष झाले, आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचं गॅस कनेक्शन दिलेलं नाही आहे. फक्त आम्ही जर विचारायला गेलो तर उडवाउडवीची उत्तरं दिल्या जातात, आणि महिलांना त्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. आज आम्ही 5,500 रुपये भरले आहोत. 5,500 रुपये भरून 3 ते 4 वर्ष झाले, तरी आम्हाला लवकरात लवकर त्यांनी गॅस कनेक्शन पुरवावं. आणि आम्ही जर विचारायला गेलो तर ते सांगतात आम्हाला गव्हर्नमेंटने पाईप खोदायला, रोड खोदायला परमिशन दिलेलं नाही आहे. तर ह्यांची जबाबदारी, पूर्वी कंपनीची जबाबदारी काय राहील? सुरुवातीला त्यांनी गव्हर्नमेंटची मान्यता घेऊनच ग्राहकांच्या पावत्या करून त्यांना गॅस कनेक्शन द्यायला पाहिजे, पण त्यांनी तसं न करता ग्राहकांच्या पहिल्यावर रिसेट करत पावत्या करून घेतल्या आणि ग्राहकांची फसवणूक केली.
तर आम्हाला आत्तापर्यंत आम्ही 28 तारखेपर्यंत वाट बघतो आहे. 28 तारखेला आम्ही ग्राहक संरक्षण आपलं ग्राहक संरक्षणच्या वतीने या MLGL च्या ऑफिसला लतावाडीच्या ऑफिसमध्ये जाऊन चूल पेटवा आंदोलन करणार आहोत. आमच्याबरोबर सगळ्या महिला असतील आणि सगळे ग्राहक असतील आणि ग्राहक संरक्षणचे सर्व पदाधिकारी तिथं आंदोलनाला उपस्थित राहतील आणि तिथं तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची दक्षता त्यांनी घेऊन लवकरात लवकर आम्ही हे शाब्दिकपणाने सांगतो आहे उद्या आम्हाला कृती करायला लागेल. त्यांनी जर 28 तारखेला नाही दिलं तर आम्ही कृती करून त्यांना आमचा जाब. सध्या बघितलं तर पुणे शहरामध्ये सर्वत्रच खोदकाम वगैरे चालले, तर प्रश्न असा पडतो की आत्ता कसं काय खोदकाम करतात. तर आपण जर पाहिलं तर ते रिलायन्स MNGL आणि इतर गॅस कंपन्यांच्या वतीने ते खोदकाम चालू आहे. तर आमच्याकडे ह्या काही ग्राहकांनी आमच्याकडे जेव्हा तक्रार केली, आम्ही त्या MNGL च्या लोकांना बोलवून घेतलं, तर ते आमच्या असं निदर्शनास आलं की ते त्यांनी पैसे गोळा करतात, म्हणजे ते आधी पैसे गोळा करतात की त्यांच्याकडे सफिशियंट या सोसायटीमध्ये जर का व्यवस्थित जास्त त्यांना संख्या मिळाली तर ते पुढं मग कारवाई करतात. तर ह्या केसमध्ये असं झालेलं आहे की त्यांनी पैसे गोळा केले आणि त्यांना त्यांनी परवानगी म्हणजे यांनी 3 वर्षापूर्वी पैसे भरले आणि ते आत्ता कारण देत आहेत की रस्ता इथं जो झालेला आहे तो रस्ता खोदता येणार आहे, त्याची लाईफ काहीतरी महानगरपालिकेचा नियम आहे, तर 5 वर्ष तो रस्ता खोदता येत, ते त्याला लाईफ दिलेली आहे 5 वर्षाची, 5 वर्षाने ते काम पूर्ण करतं त्यांना खोदता येईल. परंतु तिथला जो रस्ता आहे तो 2 वर्षापूर्वी झालेला आहे आणि यांचा प्रश्न आहे तो 3 वर्षापासून आहे. म्हणजे एक त्यांनी लोकांकडून पैसे गोळा केल्यानंतर पण वर्षभरात ते करू शकत होते, त्यामुळे त्यांनी ते केलेलं नाही आहे. तर इथं त्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे आणि त्याचा सगळा त्रास हा ग्राहकांना होतो आहे. तर आमची ग्राहकांना असे आव्हान आहे की त्यांनी जर का कोणी असे MNGL कोणत्याही कंपनीचं जर काही घेत असतात तर त्यांच्या परवानग्या पहिल्या तपासाव्यात की यांना परवानगी आहे का, नाही तर त्यांचंसुद्धा या ग्राहकांसारखंच प्रश्न प्रलंबित राहील. तर आम्ही हे आंदोलन घ्यायचं हे केलेलं आहे. 28 तारखेला आम्ही त्यांच्या ऑफिससमोर चूल पेटवून आंदोलन करणार आहे की लोकांना देखील त्यांना अधिकाऱ्यांना देखील कळावं की लोकांच्या घरामध्ये त्यांनी कीट बसवले. आज त्यांच्या लोक हसू होते की घरात कीट आहे परंतु त्यांना सिलेंडर घेऊन कामकाज करायला लागते. तर आमचं ग्राहकांना देखील आव्हान आहे, असं जर का कुणाचं काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांनी आमच्या 2443-95-55 या नंबरवर संपर्क साधावा. धन्यवाद. आई वडिलांनी पै पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथे शिवसेना शनिपाल शाखेच्या वतीने स्मृती फलक लावण्यात आला. शिवसेना शहर संघटक अजय भोसले यांच्या हस्ते या फलकाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक राजाभाऊ रायकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष रमेश बोडके, नगरसेवक प्रशांत बदे आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुण्यात सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळील नातूवाड्या शिवसेना प्रमुखांचा जन्म झाला. आता मात्र तिथे मोठी इमारत उभी झाली आहे. मात्र शिवसेना प्रमुख इथे जन्मले, वयाच्या 7 वर्षापर्यंत त्यांचं वास्तव्य इथे होतं. ही शिवसैनिक आणि पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. म्हणूनच आज त्यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने येथे शिवसेना प्रमुखांचे जन्मस्थान असा फलक लावण्यात आला. यावेळी या भागातील ज्येष्ठ नागरिकांना पुस्तक आणि रोप देऊन सत्कार करण्यात आला.
वंदनीय बाळासाहेब वयाच्या 7 वर्षापर्यंत येथे राहिले, त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे मुंबईला गेले अशी आठवण बोडके यांनी यावेळी सांगितली। शिवसेना प्रमुख आणि तेही आमच्या भागात राहिले होते याचा अभिमान असल्याचं कार्यक्रमाचे आयोजक राजाभाऊ भिलारे यांनी सांगितले। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म या ठिकाणी झाला होता। या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे यांचे वास्तव्य 7 ते 8 वर्ष होतं। त्यावेळेला प्रबोधनकार ठाकरे प्रसिद्ध नाटककार म्हणून प्रसिद्ध होते। त्यावेळेला त्यांनी खरा ब्राह्मण हे नाटक लिहिलं होतं आणि ते महाराष्ट्रात वादग्रस्त ठरलं होतं। त्यावेळेला या ठिकाणी प्रबोधनकार ठाकरे यांचे अनेक त्या कट्टरवादी लोकांनी अंत्ययात्रा या ठिकाणी काढली होती। या ठिकाणी या घरावर दगडफेक देखील काही लोकांनी काढली होती। ते नाटक खरं होतं, भटभिक्षुकीच्या विरोधात ते नाटक लिहिलेलं होतं। आणि त्याच वेळेला शिवसेना प्रमुखांच्याकडे शिवसेना प्रमुख 3 ते 4 वर्षाचे होते, त्यांना चांगलं हळूहळू समजायला लागलं होतं। आणि मग एक शिवसेना प्रमुख 7 वर्षाचे झाल्यानंतर प्रबोधनकारांनी इथलं घर सोडून मुंबईला राहायला गेले आणि मुंबईला आपलं कर्तृत्व सुरू केलं आणि तिथेच शिवसेना प्रमुखांचं शिक्षण झालं। परंतु जन्म ठिकाण हे आहे आणि शिवसेना प्रमुख नेहमी भाषणात म्हणायचे, माझं बोलणं एवढं तिखट का, तर माझा जन्म पुण्यातला आहे म्हणून मी एवढं तिखट बोलतो, असं शिवसेना प्रमुख अभिमानाने सांगायचे। कारण म्हणायचे मी खरा पुणेकर आहे। आणि आज या ठिकाणी इथल्या शनिपार शाखेने हा कार्यक्रम ठेवला आणि ह्या वास्तूचं महत्त्व आजपासून सगळ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला कळेल असं चांगलं कृत्य शनिपार शाखेने केलं, त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमचं शिवसैनिकांचं भाग्य असं आहे की या भागातच आम्ही राहत आहोत आणि या भागामध्ये साहेबांचा जन्म झालेला आहे हे आत्ता आम्हाला कळल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की म्हणजे आता भावना पण आम्हाला व्यक्त करता येत नाही। आणि इथून पुढं दरवर्षी इथे एक सातत्याने चांगला कार्यक्रम होत जाईल, साहेबांना आमचं अभिवादन असेल आणि शिवसैनिकांना ह्या भागात नाही का नवीन ऊर्जा मिळत आहे। तर आज ह्या निमित्ताने इथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण एक असे होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि युगपुरुष बाळासाहेब ठाकरे अशी एक पुस्तक इथल्या ज्येष्ठ नागरिकांना आपण आज ह्या निमित्ताने सप्रेम भेट देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। आरक्षणे उठवल्याचा निषेधार्थ तीव्र आंदोलन करणार असा इशारा खासदार वंदना चव्हाण यांनी दिला। पुण्याच्या विकास आराखड्यासंदर्भात शासकीय 3-सदस्यीय समितीने सरसकट आरक्षणे वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी निमंत्रित केलेल्या पुणेकर नागरी स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांच्या DP मार्गदर्शन माहिती अभियान चर्चासत्रात करण्यात आला। चर्चेसाठी वेळ न देणाऱ्या मुख्यमंत्र्यांबद्दल नाराजीचा सूर या चर्चासत्रात उमटला। खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अनिता बेनिंजर, सतीश खोत, सुजित पटवर्धन, विवेक वेलणकर, दीपक बिडकर यांनी या कार्यक्रमाला मार्गदर्शन केलं। जुगल राठी, ललित राठी, राजलक्ष्मी भोसले सामाजिक व पर्यावरण तज्ज्ञ या चर्चासत्रामध्ये सहभागी झाले होते। विकास आराखडा हा उपलब्ध लोकसंख्येचा विचार करून केला जातो, मात्र आपला DP पाहून एकंदर सारे गणितच चुकले आहे असे दिसते। मैदाने, उद्याने, नाला, गार्डन, भाजी बाजार, स्मशानभूमी, दवाखाने आदी महत्वाच्या ठिकाणांची आरक्षणे उठविण्यात आली आहेत, त्याला आपण कडाडून विरोध केलाच पाहिजे। सरकारने हा आराखडा पालिकेकडून नाही तर पुणेकरांकडून काढून घेतला आहे। बिल्डर धार्जिणे धोरण सोडून सरकारने आरक्षणे पुन्हा प्रस्थापित करावीत। पुणेकर नागरिक आणि कार्यकर्त्यांनी घराघरा सोसायट्यात जाऊन जागृती करावी, सरकारवर पोस्ट कार्डचा पाऊस पाडावा असं प्रतिपादन यावेळी खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण यांनी यावेळी केलं। माहेर सोडून सासरी आले, इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टी स्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड।
याबरोबरच जनवार्ता बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया. नमस्कार.